नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. संदेश दादा, दादू कहाँ गए चाय लेकर? अभी गए ना चाय लेके. तूने देखा नहीं क्या आते टाइम पे? जाने दो, जहीर कहाँ गया? ओ देख, उधर से आ रहा है, देखा? हाँ. हाय रोजा. हेलो. चाय पियोगी? तुम पिलाओगे तो पियोगी. चाचा की चाहिए थी. हाँ ना रहो. कश काले चिमनी ची राख टाक लगत बगते बक्की. क्या हुआ जहीर बेटा? कुछ नहीं, वो रोजा चाय पीने का बोल रही थी तो मैं मना कर रहा था. रोजा बेटा, बार बार चाय पीना अच्छा नहीं है. दद्दू, मुझे आपके हाथ की चाय बहुत अच्छी लगती है, इसीलिए तो बार बार आती हूँ चाय पीने. चलो ये लो फिर. नहीं नहीं, चाय तो मैंने पी ली, जहीर ने दी थी. अरे जहीर. हाँ. ये एक चाय किराने दुकान पे देखे हो? जहीर, क्या चल रहा है ये? कुछ नहीं, वो अंदर की बात है, तुम नहीं समझोगे. चलो संदेश दादा, श्रुति के दुकान पे चाय देकर आते. क्या संदेश, श्रुतीला सोडलं काय? नहीं चाचा, वो थोड़ी अलग बात है. ते बघ तिकडे कसं बिझी, त्याचाही फोन चाललाय अजून, तेही बंद व्हाय ना. अरे बास्की. अरे भास्कर ना, कवर बोल तू. अरे गेले ती कामातून. आईला समोर बघ ना, आता तर गावात कुठं खरी हिरवळ आली. चाचा. हाँ. कौन है? होती ये सुधीर की ताऊ की बेटी पल्लवी है. हाँ. ए बघायच नाही बर का, सुद्राच्या आत्याची पोरगी आहे. हाँ, ते काय लग्नच करणार तिच्याशी. आपल्याला काय करायचं, पण करू नाही तर नाही करू. नाही बघायचं म्हणलं नाही बघायचं. अरे मग ती काय कोणाचे होणारच नाही का? ए पण बघायचं नाही हा, तो नाही तर ती आपली जबाबदारी आहे. तिच्याकडे अजिबात कुणी वाईट नजरेने बघायचं नाही. ए थांबा, मी सुधीरला व्हॉट्सअपवर मेसेज करतो. अरे हा बघ संदेश, त्याने तुमच्या दोघांचा डीपी ठेवलाय व्हॉट्सअपला. काय सांगतोस? हा मस्त फोटो आहे. चायला यायचं काय, दोन दोन तास संपत नाही कवर आपण. हा होईल होईल, थांब. काय दादा, भाभीजी दुकान पर थी, मुझे पूछा टपरी पर कौन कौन बैठा है. तू काय सांगितलं? मैंने कुछ नहीं बोला. जा ए, चला मग दुकानात. अरे काय दोन दोन तास बोलत बसतो, काय चालतं रे तुमचं एवढे वेळ? अरे तुला नाही कळ असते, श्रुतीचं तुझं परत जमन ना मग कळन तुला. असं का? जस काय आम्हाला काय माहितीच नाही. चाललो मी घरी, घेऊन येतो, भेटू संध्याकाळी. जाऊ का रे? हा ए पिऊन घे ते गार झालं सगळं. ते आता काय रताळ. पावसाने घोटाळा केला. राम राम सुरेश सर. राम राम. आज काय सकाळ सकाळ देवदर्शन? हा सकाळ सकाळ देवदर्शन म्हटलं मी. बरं असत, तुम्ही पण घेत जा. बघा चला येतो मी. हो एवढी काय गडबड करता राव? हा हो सर, थांबा, अहो मुलाखत घ्यायची तुमची. ए मोबाईल घरी कडे चल. मुलाखत घ्या की मग. हा नीट उभा, मला सांगा तुमचं नाव काय हो? सुरेश सुखदेव पाटील. वा वा. आणि शिक्षण? एम ए बी एड. बरं मला एक सांगा, नोकरी आहे का? नोकरी असतं का दादा? मस्करी करता काय? मराठी पोरांना कोण नोकरी आहेत का? नोकरी म्हटलं तर वशिला पाहिजे. बर. आणि तेही नसल तर खाजगी गंधा 15-12 म्हणतात. एवढं पैसा आणायचं कुठून? आमचं बघ शेतकरी. बर बर. अख्ख्या जिंदगीत त्याला एवढं पैसा बघाय भेटलंय, आणि तुम्ही म्हटलं नोकरीसाठी. बरा लग्न कधी करताय? लग्न आजकाल शेतकऱ्याच्या पोरांना कुठे फिरू मिळतात होय? हा पोरग किती शिकले असू द्या, आणि पुरी जर 12 झाले असू द्या, तरी म्हणते नोकरी वाला पाहिजे. मग शेतकऱ्याच्या पोरांना जायचं कुठं? तुम्हाला सांगू का, आजकाल ना शेतकऱ्याच्या पोरांना पुरीच भेटत नाही. महत्वाचा प्रश्न,
तुम्ही आतापर्यंत वधू वर सूचक मंडळाचे मेळावे केलेत ना? आतापर्यंत 3 वर्षात 50 मेळावे केलेत. किती? 50. तरी पूर्गी भेटत नाही. पूर्जा पैसे नसतात. तो म्हणतो पूर्गी आहे, हात वर करून मोकळ होते आणि सगळ्या खर्च पोरा जवाब करायचा. पूर्गी काय करते? इंजिनियर झाली. वर्ग इंजिनियर पाहिजे म्हणतात. इंजिनियर पोराला 8000 रुपये पगार आणि उठते ते इंजिनियर होते. आता तर काही ना काही शाळेत बंद झालं. मास्त लगेच बसायची आलेली. आता शेती कोण 1.5 आणि इंजिनियर पैसे भरलेत. आता शेतीही नाही आणि नोकरी नाही. बस टाळ्यावाजी. हा आता तुम्हाला पोरगे ना भेटले तर मग काय? आपलं गप बघू कापड गुंडायचं आणि फिरायचं घरी घरी. नाहीतरी देवाच बदला कोणतरी भाकर दिलीत खायला. काय रे काय त्याची एवढी मजा करता होय? हा अरे सुरेश जा बाबा तू कामाला जा. जा नारायण काका जातो जातो. पण तुम्ही मला पूर्गी बघणार होते ना सरपंचा दुसऱ्या पूर्गी लग्न होण्या आधी. हा बघतो बघतो. पाहणार तुझ्या करता नक्की पोरगी पाहणार. तू आता कामाला जा. जातो. पळ 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 पूर्जी ना दरवळ. हा ठेवतो ध्यानात ठेवतो. काय रे हा का त्याची एवढी मस्करी करताय? गांजाच्या नशेत लई चांगलं चांगलं सुचतोय तुम्हाला. मुलाखती घेत आहेत. हे अरे तू तर लग्नाच्या बाबतीत फार यशभार झालाय. आता हे असले धंदे करण्याच्या ऐवजी तू जरा बाप स्वतःच्या लग्नासाठी पोरगी बघ की. हा नाही तर मग आम्हालाच गावागावात न दिसशील तू भिक्षा मागताना. बायको देता का बायको? हो कुणी बायको देता का बायको? बायको नाही भेटू दे. काय हा तुझा काम धंदा बघ. चाल हा बघतो बघतो बघतो. ए बायको देता का बायको? अरे बायको देता का बायको? हा नको माझा फोन. उर्दू दिख नाही. नारायणराव पोराचं शिक्षण पण जास्त आहे. असं बघू इकडं. हे बघा आले तुमचे राजकुमार. बघितलं का? बघा बघा केस कशी कापलेत. बघा काय अवतार करून घेतलाय. संदेश अरे इकडे ये की ये ये. काय रे कुठे गेलता? पारावर होता अण्णा. आता या वयात पारावर बसायचं नसतं. आता हे तुमचं वय आहे ना ते शिक्षणाचं. काय सरपंच बरोबर आहे का? बरोबर आहे. अरे तिकडं पारावर बसण्यापेक्षा घरी बसून अभ्यास केलेला चांगला ना. अरे शिका शिका शाळा शिका. मला नाही शिकायची शाळा. शाळा शिकायची नाही? अरे मग काय व्हायचंय तुला? मी शाळा शिकून मोठा झालो. आमची शेती कोण बघन? आणि तसंही अण्णानंतर सरपंच मीच आहे गावचा. आणि हो आईला अण्णाला सोडून मला कुठेच जायचं नाही. कळालं? लेक्चर बंद. शब्बास रे पोरा आता कसं अगदी माझ्या मनातलं बोललास. इकडे आव. काय ग? भारतीचा फोन नुसतं खुरखुर वाजतोय. नुसत्या 3-3 चांदण्या दिसतायत. नाव बी नाही. तो फोन उचल. फक्त बोलू नको. त्याने हॅलो जर म्हणलं तर तो नुसतं हं कर. बर बर. हॅलो. अरे सोना किती वेळ झालं फोन लावतो तुला. तू उचलत का नव्हतीस? मी किती टेन्शन मध्ये आलो होतो. बोल. अगं बोल ना. गप्प का? काय प्रॉब्लेम आहे का? अगं सोना बोल ना. मग तुझा आवाज ऐकल्यावर खूप बरं वाटतं. तू माझे जान आहेस. बोल. कुणी आहे का बाजूला? मम्मी आहे का बाजूला? पिल्लू तुझा बाप बोलतोय. कोणेच तो भाड्या. नाव सांग काय नाही. कार्ती कुठे ग ती? तिला बोलव. भारती. ए भारती आते ग. काय ग? इकडे गणार फाळे. कोणाचा फोन आहे का तो? कोणाचा फोन आहे तो सांग. आता का तिचा जीव घेता की काय? तू गपास मध्ये बोलायचं ना. तुझा बी कान फाड फोडीन. तुम्ही बायका ना सगळं काही माहित असतं पण वेळेवर सांगत नाहीत. अहो तिला बोलू तर द्या ना. तू आणख्याला फोन लाव. तिला बोला लाव फोनवर. पटकन बोला लाव नाहीतर हिला आज जीवच मारल्याशिवाय सोडित नाही. यात माझं काहीच नाही. तूच फोन करत होता मला सारखं. तो फोन करतोय. तुझा नंबर त्याच्याकडे गेला कस काय? त्याने बोलत माझ्या पिशवीत नंबर टाकला होता. तू असं का करतो? हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल केला. तेव्हापासून तो सारखंच कॉल करायला लागला मला. बघितली का माझी फोन? उगाच तिला मारलं. नाव काय त्याचं सांग. किरण. कुणाचा आहे तो? रामदास जामदाडेचा. चल त्याच्या घरी. आहे. मी नाही येणार तिकडं. नाही का ग?
तुझी चुकणे ना त्याच्यामध्ये, तू का घाबरतेस? अहो आता साऱ्या गावात तमाशा करता की काय, पोरीचं नाव खराब होईन अशाने, अजून लोक म्हणतील एका हातात टाई ना वाजत. असं आहे का? चल दोघ जण जाऊन त्याला पोलिसातच घालू आपण. चल हॅलो संदेश. हा बोल. अरे बार त्याला फोन केलता पण तिच्या बापाने चुचवला यार. तू ना घरीच थांब, मी आलोय लगेच येतोय गावात. काय रे काय झालं? रामदास तात्याच्या किरण्याचे भांडण झालेत. मी चाललोय पुढं, तुम्ही या गावात. ए दमन दमन चला उठा चला 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 चला. ए थांब, कुठे पडतो? ए पकड पकड. अरे सोड पकड माझे भाई फुल सोड केला सोड. अरे मार सोड मार सोड 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 काय नाही केलं मी. अहो तिने फोन केलता मला माझ्या पुरावर वाईट नजर टाकतो. नाही माझ्याला काय फरक तुला माझा? माझ्या पुरावर वाईट नजर टाकतो. सर माग हात लावू नको त्याला. कुणी मारायच ना बाजूला, शांत व्हा. मारायच नाही कुणी त्याला. हे बघ अजिबात मध्ये पडायचं नाही बरं का तुला सांगून ठेवतोय. आपल्या बहिणीचा मॅटर आहे ते. ए तसाच गावचा मॅटर आहे. माझं बाप सरपंच आहे म्हणून मला मध्ये पडावं लागतं. संदेश हा आमच्या घरचा मामला आहे, तू अजिबात मध्ये पडायचं नाहीस. हा पण आता हवाद गावच्या पारावर आलाय आणि तुमचं घर सोडून बाहेरचे माणसं सामील झालेत त्याच्यात. संदेश आम्ही सगळे त्याला बहीण मानतो बरं का. मी पण याला भाऊ मानतो. लय महागात पडन हा, लय महागात पडन. हा पडू द्या, बघू किती महागात पडतंय ते. काय झालं काय झालं? अहो सरपंच या कारटा सारखंच माझ्या पुरला फोन करताय आणि फोनवर जानू शानू बोलतोय. कोण? किरण्या. काय रे किरण्या इकडे. अरे ये म्हटलं ना. ये ये घाबरू नको, मी आहे. काय तू तिला फोन करतो का ती पण करते? ती पण करते. हे नारफळ्या माझ्या पुरचं नाव खराब करू नको. सरपंच मी पूरला विचारलं तर ती म्हणाली त्यांनीच मला नंबर दिलाय ना, हाच पुन्हा तिला फोन करतोय. भाडव्या पूल स्टेशन मध्ये घाली सोडणार नाही तुला मी. थांब थांब जरा दमानं घे की. अरे टाळी काय एका हातानं वाजत नाही बाबा. आता तू म्हणतो ना यानं तिला बाळच नंबर दिला, तिनं फोन कशाला करायचा मग? बर आता तिनं जर याला फोन केला नसता तर याला नंबर मिळाला असता का? आणि याला जर नंबर मिळाला नसता तर यानं फोन केला असता का? हो माझ्या पुरीचं नाव मध्ये वळून घेऊ नका. मी पुरीला विचारलं तर तिने सांगितलं यांनीच मला नंबर दिलाय म्हणून आणि हाच फोन करतो पुन्हा पुरीला. अरे पण तिला फोन करायची गरजच नव्हती ना. हो दादा बस झालं, आता सरपंच पण त्यांच्याच बाजूने बोलतात. चला आपण पोलिसात तक्रार देऊ. ए मी रीतीने बोलतोय. हो सरपंच कळाली तुमची रीत मला, आता चांगली रीत कळाली. मी त्याला पोलिसातच हावली करतो, सोडित नाही. हे बघा तुमची दोघांची चूक असन तर हे भांडण आपण गावातच मिटूया. कोर्ट कचऱ्या करून पोलिसात जाऊन दोघांचंही नुकसान आहे. सरपंच आज फोन करायला भेट नाही हो, उद्या पुरीच्या अंगावर हात टाकल्यावर मग काय करायचं? हे काय बनया तू किती शहाणाच माहिती मला. अरे विनय भंगाच्या केस मधून मीच वाचलो ना तुला. मला गावात वाद नकोय. ओरे या वयात चुका होणारच, कोर्टात जाऊन पोलिसात जाऊन काय होणार आहे? सगळ्यांचं नुकसान आहे ना. जरा शांत राहा जा घरी. अरे बघ पुरीला मारू बिरू नको, अशाने पोरं जास्ती बिघडतात. किरण्या तू संदेश बरोबर घरी जा. बर हा तुम्ही निघा. चला चला निघा, पांगा सगळ्यांनी आपापल्या घरी. चला चला ए जा जा आपापल्या घरी जा. चला 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 सरपंच चला. ए त्याला घेऊन ये रे भांडायला. चल ग. Thank you.